धनगर आरक्षण प्रश्नी लोकसभेत लक्षावधी मांडणार खासदार निंबाळकर. सध्या देशासह राज्यात भाजप युतीचे सरकार आहे. अनेक मोर्चे आंदोलने होऊन देखील महाराष्ट्रातील मराठा ओबीसी मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा तिढा अजूनही सुटला नाही. राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे याकरिता भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 11 फेब्रुवारी 2020 रोजी लोकसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी देखील मांडली होती. मात्र केंद्रातील भाजप सरकारनं आपल्याच पक्षातील खासदारानं मांडलेल्या लक्षावेधीची गांभीर्यानं दखल न घेतल्यानं भाजप सरकारला घरचा आहेर देत धनगर आरक्षण प्रश्नी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आक्रमक भूमिका हाती घेतली असून 1 ऑगस्ट 2022 रोजी पुन्हा खासदार नाईक निंबाळकर हे लक्षावेधी मांडणार असल्याची माहिती स्वतः खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे. उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील धनगर समाजाविषयी मी देशाच्या संसदेमध्ये स्टार क्वेश्चन मांडलेला आहे. तारांकित प्रश्न आपण त्या संदर्भात केला की धनगड आणि धनगर या दोन्ही जाती एकच असतो. महाराष्ट्रामध्ये कुठेही धनगड नाही आहे. शब्दाचा अपभ्रंश झाल्यामुळं महाराष्ट्रातील धनगर समाजावर अन्याय झालेला आहे. तो दूर करण्याकरता मी सातत्याने मी त्याच्यावर प्रयत्न करतो. त्याच्यापूर्वी 377 आणि अनुसूचित जातीचा जो कायदा झाला त्यावेळेस पण आपण त्याच्या उपसूचना मांडली होती. त्याचबरोबर 0 करारामध्ये पण संसदेमध्ये सातत्याने मी याचा पाठपुरावा करतो. आणि उद्याच्याला आपण तारांकित प्रश्न आपण या विषयावर केलेला आहे संसदेमध्ये की ज्याच्याकडून धनगर आणि धनगर या शब्दाभेद आज लाखो धनगर समाज या अनुसूचित जातीच्या संरक्षणापासून वंचित आहे आणि या गरीब समाजाला न्याय देण्याकरता उद्या माढा लोकसभेचा खासदार म्हणून माझी भूमिका. जय हिंद. जय धनगर आरक्षणाकरिता खासदार निंबाळकरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघणार असल्याचे संकेत मिळत असून धनगर आरक्षणासंदर्भात राज्यात जनआंदोलन उभे राहिल्यास अनेक ओबीसी नेते देखील यात सक्रिय सहभाग घेतील असे मत अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता ब्युरो चीफ संदीप कुमार जाधव फलटण सातारा.